नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज चार डिसेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळगडामोडी बिबट्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे टाळता यावे यासाठी शेतीला दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले बिबट्यांना पकडण्यासाठी अधिक पिंजरे प्राप्त करून घेण्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता रेखा भाऊसाहेब झरे यांना ठार मारण्याची सुपारी सागर दिवे व बाळासाहेब बोठे यांनी दिली अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली या हत्येसाठी देण्यात आलेले सहा लाख वीस हजार रुपयांची रक्कम आरोपी आदित्य चोळके याच्याकडून जप्त करण्यात आले असून संशयित आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके रवाना केली असल्याचे त्यांनी सांगितले वादग्रस्त ठरलेल्या ड्रेस कोड प्रकरणात पालकमंत्र्यांनी साईबाबा संस्थांची पाठराखण केली आहे भारतीय संस्कृतीनुसार चांगले कपडे परिधान करून दर्शनास यावे या भावनेने संस्थांनी फलक लावले कोणावर सक्ती केली नाही त्यामुळे या प्रश्नी गैरसमज करून घेऊ नये असे मत पालकमंत्री हसन मश्रीफ यांनी व्यक्त केले केंद्र सरकारने चर्चेविना लादलेले कृषी विधेयक व कामगार विधेयक तातडीने रद्द करावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसने राज्यभर आंदोलन केले जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यासह विविध ठिकाणी हे आंदोलन झाले गुरुवारी जिल्ह्यात दोनशे अठ्ठेचाळीस कोरोना रुग्ण वाढले बाधितांची एकूण संख्या चौसष्ट हजार एकशे एकोणचाळीसवर पोहोचली त्यापैकी एकसष्ट हजार पाचशे चौसष्ट करोनामुक्त झाले आहेत सध्या एक हजार सहाशे बावीस सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत दरम्यान जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण शहाण्णव टक्क्यांवर आहे आजपर्यंत जिल्ह्यात नऊशे त्रेपन्न जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यात गुरुवारी मृत्यू झालेल्या पंधरा जणांचा समावेश आहे करोना काळात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या दोन ग्रामसेवकांच्या कुटुंबियांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येकी पन्नास लाख रुपये विमा रकमेचे धनादेश सुपूर्द करण्यात आले नगर तालुक्यातील वाळकी येथील ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब वैराळ व पारनेर तालुक्यातील वारणवाडी नांदूर पठार येथील ग्रामसेवक प्रशांत अहिरे यांचा त्यात समावेश आहे शासनाने या योद्ध्यांसाठी प्रत्येकी पन्नास लाखांचे विमा कवच जाहीर केले होते या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार